नमस्कार आज आपण पाहणार आहोत गुळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू अतिशय सोप्या पद्धतीने कसे बनवायचे इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी गूळ खिसून घेतलेला आहे इथे मी गुळ सेंद्रिय वापरलेला आहे आता आपण कढईमध्ये शेंगदाणे लो फ्लेमवर एक पंधरा ते वीस मिनिटं खरपूस असे भाजून घेणार आहोत शेंगदाणे गरम करताना आपण लो फ्लेमवरच ते गरम करायचे आहेत जेणेकरून खरपूस असे भाजले जातील जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये लाडू बनवायचे असतील तर शेंगदाणे आणि गूळ याचं प्रमाण सेमच ठेवायचं आहे आपले शेंगदाणे छान खरपूस असे भाजलेले आहेत आता आपण ते थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात व थंड झाल्यावर याची आपण अर्धवट अशी साल काढून घेणार आहोत आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत व यावर आपण एक वाटी खिसून घेतलेला गूळ ॲड करणार आहोत इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे ज्यामुळे लाडूची टेस्ट फार छान येते गूळ ॲड केल्यानंतर आपण राहिलेले अर्धी वाटी शेंगदाणे वरती ॲड करणार आहोत आता आपण मिक्सरमध्ये तीन ते चार वेळा चालू बंद पद्धतीने हे मिश्रण बारीक करून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आपलं शेंगदाण्याचं मिश्रण थोडंसं जाडसर आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर याचे लाडू वळले जात नसतील तर तुम्ही हे मिश्रण दहा मिनिटे बाजूला ठेवून यानंतर याचे लाडू वळू शकता किंवा जर तेवढा वेळ नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे तूप ॲड करूनसुद्धा याचे लाडू वळू शकता शेंगदाणे आणि गुळाचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक आहेत यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस बऱ्याच प्रमाणात आहे ज्यामुळे हाडे मजबूत होतात गुळामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते तसेच ब्लड प्रेशरही नियंत्रित राहण्यास या लाडूमुळे मदत होते लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा लाडू अतिशय उपयुक्त ठरतो त्याचप्रमाणे दररोज एक लाडू खाल्ल्यास त्वचासुद्धा नितळ होते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद